आपलं आयुष्य कशा प्रकारे निरोगी जगण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी रीटघर येथे शुक्रवारी आरोग्य शिबिराच्या उद्घाटनावेळी केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या CKT महाविद्यालयातील NCC युनिट आणि नवी मुंबई अपोलो हॉस्पिटलच्या वतीने रीटघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेजमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 आणि 16 सप्टेंबर दरम्यान संपन्न होणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK पाटील, प्राध्यापक डॉक्टर DD आघाव, डॉक्टर SN परकाळे, अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टर स्मिती कुमारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. मित्रो, कोरोना काळामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा नागरिकांना अनेक समस्या भेटवल्या, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची, नागरिकांची आरोग्याच्या समस्या त्याच्या निर्माण झाल्या आणि या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम, अशा पद्धतीचे आरोग्य शिबिर ऑर्गनाईज करणं हे फार आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने हे उचललेलं पाऊल मी तिथे सांगताना याबद्दल विशेष धन्यवाद देईन. CKT महाविद्यालय म्हटल्यानंतर आमचे CKT महाविद्यालयाचे विद्यार्थी सतत नाविन्यपूर्ण कार्यक्रमासाठी अतिशय पुढे पुढे येऊन काम करत असतात. आजही आमचे NSS विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. जवळजवळ 50-60 संख्येमध्ये विद्यार्थी आहेत. व्हॉलेंटियर म्हणून ते काम करणार आहेत. अशा सेवाभावी कामासाठी नेहमीच आमचे विद्यार्थी तत्पर असतात. महाविद्यालयाचे विद्यार्थी जसं VB सळके सरांनी सांगितलं की आमच्या या विद्यालयानं, या विद्यालयाचे विद्यार्थी अतिशय रायगड जिल्हा विभागीय स्पर्धा असू द्या किंवा आंतरविद्यालयीय स्पर्धा असू द्या, या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये धडकलेले आहेत. त्याचप्रमाणे CKT महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग असू द्या किंवा जिमखाना विभाग असू द्या किंवा अजून आविष्कार रिसर्च क्षेत्रामध्ये सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये सातत्यानं ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावत आहे. तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ 108 महाविद्यालय आहेत आणि 108 महाविद्यालयांमधून सातत्यानं ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळवून मग ते सांस्कृतिक क्षेत्र असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या किंवा अजून शैक्षणिक क्षेत्र असू द्या, या सर्व क्षेत्रामध्ये कामदार ठाकूर महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच एक स्फूर्ण असं यश संपादन करत असतात. या यशामागे मग आमच्या संस्थेचे, जनार्दन भगत संस्थेचे चेअरमन सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन आणि पाठिंबा आणि सपोर्ट हा लाभत असतो. त्याप्रमाणे आमचे अध्यक्ष अरुषण भगत साहेब असू द्या किंवा व्हाईस चेअरमन YT देशमुख साहेब असू द्या, या सर्वांचं आणि आपल्या पूर्वीचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर साहेब असू द्या, सातत्यानं आम्हाला ह्या कामी मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यामुळेच आम्ही सर्व क्षेत्रामध्ये आज आघाडी बनवतो. त्याचप्रमाणे ह्या पद्धतीचं शिबिर आपण ऑर्गनाईज करून आपल्या तरुणांना सदृढ करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो कारण आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि या तरुणांसाठी आपण जी आरोग्यदायी अशा योजना आपण इथं राबवित आहोत त्यामुळे नक्कीच आपल्या जर तरुण सदृढ असतील तर देशाचा विकास हा होणारच आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं शिबिर ऑर्गनाईज करून एक चांगलं काम अपोलो हॉस्पिटल आणि या सर्व तिन्ही दोन्ही संस्था मग रेडगंज हॉस्टेल असू द्या किंवा रामकाळ ठाकूर कॉलेज असू द्या या माध्यमातून एक चांगलं काम यातून होत आहे आणि मी या सर्व कामासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. नमस्कार करतो. आणि आमचं जे शिबिर आहे त्या शिबिराचं उद्दिष्ट आता SK पाटील सरांनी आणि सारंगे सरांनी आपण सांगितलं की आपल्या भागातील मुलं ही सदृढ असली पाहिजे, कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली तरी त्यांनी दिली पाहिजे अशा दृष्टीने.
झाले पाहिजे. आज आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की 5 लाखाचं विम्याचं कवच कुठलं पण रेशन कार्ड असू द्या, ते या ठिकाणी 5 लाखाचं कवच या ठिकाणी दिले गेलेले आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्या शाळेतली मुलं, आपल्या या विभागातील मुलं जरी आदिवासी समाज असला तरी चांगल्या पद्धतीने त्यांना आरोग्य मिळावं अशा दृष्टिकोनातनं एस के पाटील सर आणि या भागातील आरोग्य सर आणि सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हा विचार मांडला की आपण इथे या सर्वांना त्यांचे डोळे तपासून शुगर तपासून, लहान मुलांना शुगर नसावीच, परंतु जे पालक आहेत त्या उद्या त्यांचं उपचार आहे, त्यांच्यावर उद्या कॅम्प आहे, तर त्यांचं कुणाला शुगर असेल तर लवकरात लवकर झाली तर मला वाटतं लवकर आपल्याला उपाय त्याच्यावर करता येतात. नाहीतर मग शुगरची वरची लेवल आहे तर काही ठिकाणी पुन्हा ती जाऊ शकत नाही किंवा कमी होऊ शकत नाही, भरपूर त्रास होतो. अशा दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी हा कॅम्प ठेवलेला आहे की तुम्ही संस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आणि मग अशी सारू केंद्राने सांगितलं का आमचा विद्यार्थी कुस्तीमध्ये पहिला आला, तर मला वाटतं याचं श्रेय जर कोणते धर्मा गोपी त्याच्या नातवाला कुस्तीमध्ये पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं त्याच्याबद्दल का आनंद आम्हाला नाही. आज जर धर्मा गोपी असते तर मला वाटतं त्याला भरपूर आनंद झाला असता. कधी समोरचे मॅथिंग दिसतात त्या मॅथिंगवर कुस्ती खेळण्यासाठी रामदेव ठाकूर साहेबांना त्यांनी शब्द टाकला आणि मग त्यांनी ताबडतोब या मॅटिंग दिल्या आणि त्याच्यावर कुस्तीची प्रॅक्टिस या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मी रामदेव ठाकूर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. आणि सिकेटीच्या बद्दल बोलायचं झालं तर दरवर्षी आम्ही आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वाटते दरवर्षी 5 ऑगस्टला आपण कार्यक्रम करत असलो, परंतु यंदा पावसाला उशीर झाला, मध्ये गणपतीचा सण आलेला आहे आणि म्हणून 8 ऑक्टोबर रोजी आपण एक महा मोठा आरोग्य शिबिर शिकेटी खांदाकवाली एस के पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली ते त्या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे. आपला सर्वांचा सहभाग त्या ठिकाणी असणारच आहे. माझी गावकऱ्यांना सुद्धा विनंती राहील की इथं तपासणी झाली तरी आपल्या जर काही दुसरे आजार असतील तर त्या कॅम्पमध्ये आपण येऊन सर्वांनी तपासणी करून घ्यावी आणि आपलं आयुष्य जरा कसं चांगल्या पद्धतीने आपला जगता येईल या दृष्टिकोनातून सर्व पालकांनी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा की या शाळेला या कॉलेजला आणि सिकेटी कॉलेजच्या सर्व स्टाफला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.